विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे आणि राज्यसभेत या विधेयकाची खरी अग्निपरीक्षा होणार आहे असं म्हणायला हवं, कारण लोकसभेत विधेयकाला जरी मंजुरी मिळाली असली तरी आज राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तास राखून ठेवण्यात आलेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले छळामुळे निर्वासित झालेल्या बिगर मुस्लिमांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठीचं हे विधेयक आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाचा जोरदार विरोध होतोय. लोकसभेत हे मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत नेमकं काय होतं हे खूप महत्त्वाचं आहे. 6 तास आज चर्चा या विधेयकासवर राखून ठेवण्यात आली. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, खूप महत्त्वाचा दिवस आहे आज या विधेयकाच्या दृष्टीनं मोदी सरकारसाठी. काय नेमकं आज किती वाजता हे बिल मांडलं जाईल, काय नेमक्या याबद्दलचे अपडेट्स आहेत? तितकी साधारण दुपारी 12 च्या दरम्यान हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाईल. यासाठी जसं आपण उल्लेख केला, 6 तासाचा वेळ दिलेला आहे. 12 वाजता त्यावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे, खास करून राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला हे विधेयक पारित करून घेण्यासाठी 7 मतांची अतिरिक्त आवश्यकता पडणार आहे. सत्ताधारी संख्याबळ जे भारतीय जनता पक्षाकडे आहे, एनडीएचं संख्याबळ आहे, त्यामध्ये अतिरिक्त पुन्हा 7 जर मतं मिळाले तरच हे विधेयक पारित होऊ शकतं. त्यामुळे हे 7 मतांची जुळवाजुळ राज्यसभेत भारतीय जनता पक्ष कसं करतोय आणि अमित शहा जे यांच्या मंत्रालयाचं हे बिल आहे त्या बिलाच्या माध्यमातून ते कसे जुळवाजुळ करतात आणि हे बिल राज्यसभेचं अगदी दिव्य पार करतात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि नेमकं काय घडतंय राज्यसभेमध्ये, हे मंजूर होतंय का विधेयक, याकडे खरोखरच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 6 तास एकूण या विधेयकावरच्या चर्चेसाठी राज्यसभेत आज राखीव असणार आहेत.